तर सब्जेक्ट ईपीसी 7 ड्रामा आहे अँड आर्ट इन एज्युकेशनचा आपण अभ्यास करत आहोत. आपण युनिट नंबर 2 ला सुरुवात केलेली आहे, ॲप्लिकेशन ऑफ ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन. यामध्ये आज आपण 2.2 इंटिग्रेशन ऑफ ड्रामा अँड आर्ट इन द स्कूल करिक्युलम म्हणजे शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलाचे एकात्मीकरण किंवा एकत्रीकरण. तर चला पाहूया शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलाचे एकत्रीकरण. तर मित्रांनो, नाटक आणि कला चा जर आपण अभ्यासक्रमामध्ये जर समावेश केला आणि अभ्यासक्रमाबरोबर त्याचं जर अध्यापन केलं तर त्याचा एक वेगळा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती होऊ शकतो. तर मग एकत्रीकरण केल्यानंतर काय होईल, कोणते बदल आपल्याला अपेक्षित होऊ शकतात, त्याचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमधून करायचा आहे. त्याचबरोबर त्याचं एकत्रीकरण कसे करावे, कोणत्या टॉपिक्सनुसार करावं, असाही प्रश्न आपल्यासमोर या विषयीचा अभ्यास करत असताना निर्माण होतो. तर चला या प्रश्नांची उत्तरे आता आपण शोधूया. आता मित्रांनो, शालेय विषय आणि कला अभिव्यक्तींचे प्रकार यांच्यात संबंध बनविणे आणि त्यांना एकत्रित करणे किंवा आणणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यालाच आपण एकत्रीकरण किंवा एकात्मीकरण असंही म्हणतो, इंटिग्रेशन असं म्हणू शकतो. शालेय विषय अनेक प्रकारचे आहेत, जसं इतिहास आहे, भूगोल आहे, गणित आहे, लँग्वेजेस आहेत. आणि त्याचबरोबर कलेचे अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार आहे, म्हणजे नाटक असेल, वेगवेगळे कलांचे प्रकार असतील. या दोघांमध्ये संबंध बनवणे आणि त्यांना एकत्र आणणे, त्यांचं इंटिग्रेशन करणे हे एक अत्यंत महत्त्वाचं अशी गोष्ट आहे. मग असे अनेक मार्ग आहेत या दोघांना एकत्र आणण्याचा. त्यामध्ये वर्गात शिक्षक आणू शकतात, जसं नाटक आणि कलाचं जर शालेय अभ्यासक्रमात ते एकत्रित आणू शकतात, या त्यातला हा एक मार्ग आहे, अनेक मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मग कलेचा वापर जर अध्यापनात केल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करण्यास मदत होते. आता नाटक आणि कलेचा जर वापर आपण केला अध्यापनामध्ये तर विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्य विकसित करता येऊ शकतात, त्यामध्ये समस्या सोडवण्याची कौशल्य हे प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल. जसे नाटक आणि कलेतून किंवा नाटकातून आपण काय करतो की सामाजिक जी काही समस्या असेल, जीवनातली जी काही समस्या असेल, ती लोकांसमोर मांडत असतो. मग ती कशी सोडवायची याचं एक उद्बोधन आपल्याला नाटकातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येईल. त्याचबरोबर आता नाटक आणि कलेचा जर शिक्षणात वापर केला तर ज्या काही कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना वाटतात त्या संकल्पनांच्या बाबतीत दृश्यात्मक अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल आणि त्यामुळे त्यांना ती संकल्पना समजणे अधिक सोपे होईल, सुलभ होईल. म्हणूनही एकत्रीकरण हे आवश्यक आहे, त्याच्यासाठी आपण एकत्रीकरण करत असतो. त्यानंतर कला आणि नाटकाचे जर अभ्यासक्रमात एकत्रित केलं तर मुलांना वेगवेगळे शारीरिक कौशल्य असतील, भाषा कौशल्य असतील, सामाजिक कौशल्य असतील, निर्णय क्षमतेची कौशल्य असेल, जोखीम घेण्याची वृत्ती असेल, शोध घेण्याची जी काही वृत्ती असेल, ह्या वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळे ॲटिट्यूड्स विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कला आणि नाटकातून विद्यार्थ्यांमध्ये विकसित करता येतात. त्यासाठी आपल्याला त्यांचं एकात्मीकरण करणं गरजेचं आहे किंवा त्यासाठी आपण एकात्मीकरण केलं पाहिजे. कला व नाटकामुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवांनी व विचारसरणीला आपल्याला चालना देता येते, प्रोत्साहन देता येते. आता कला आणि नाटकामुळे काय होतं की कलेमध्ये आपण विद्यार्थ्यांसमोर अनुभव देतो, नाटकातून वेगवेगळ्या व्यक्तीचे अनुभव आपण शेअर करत असतो, मग त्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्याही विचारसरणीला चालना मिळत असते आणि त्यांना प्रोत्साहन मिळत असते चांगल्या गोष्टी करण्याच्या. मग विद्यार्थ्यांना जगाचे निरीक्षण कसं करावं याविषयी सुद्धा अध्ययनाचा अनुभव आपल्याला नाटक आणि कलातून देता येतो. एखादे कलात्मक गोष्ट किंवा एखादे कला बघितल्यानंतर त्याचे जे काही स्वरूप असेल, त्याचं जे काही रूप असेल, त्याच्यात जे काही वैशिष्ट्य असतील, ते घेण्याची वृत्ती, ते करणे, निरीक्षण करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित आपल्याला करता येते. जसं एखादं निसर्गाचं चित्र आपण पाहिल्यानंतर ते निसर्गाचे चित्र मध्ये काय काय आहे ते निरीक्षण, प्रत्येकाला ते निरीक्षण जमत नाही, मग ती निरीक्षण करण्याची क्षमता सुद्धा आपल्याला विकसित करता येतं. मग ही निरीक्षण क्षमता जर आपण प्रत्यक्ष यांचा वापर केला आणि ती जर विद्यार्थ्यांना डेव्हलप केली तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार असतो. म्हणून कला शिक्षक
विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीबरोबरच विस्तीर्ण जगाशी किंवा जगाच्या वेगवेगळ्या संस्कृतींशी संबंध येतो, जोडले जाते. त्या दृष्टीने सुद्धा एकात्मीकरण एकत्रीकरण हे आवश्यक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर कला एकात्मिक शिक्षण हे जे काही एकत्रीकरणाचं जे काही शिक्षण आहे याच्या अनुभवात्मक शिक्षणाचे प्रबळ दावेदार आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याच्या अनुभवातून अर्थ आणि समजून घेता येतं. आता अनुभवात्मक शिक्षण म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ही जी काही नवीन लर्निंग पद्धत उदयास आलेली आहे अनुभवात्मक शिक्षण लर्निंग एक्सपिरियन्शियल लर्निंग याचं एक प्रबळ दावेदार म्हणून कलाचं एकात्मीकरण हे आहे, कारण यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण घेणं अर्थ समजून घेणं हे करता येत असते. जसं एखादे गोष्ट आपण एखादा नियम विद्यार्थ्यांना कितीही सांगितला तर तो लक्षात येणार नाही, परंतु त्याचा जर त्याने प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव घेतला तर तो त्याला अधिक स्मरणात राहतो, लक्षात राहतो. म्हणून प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन देण्यासाठी कलेचं आणि नाटकाचं शिक्षण नाटकातून शिक्षण देणं हे प्रभावी ठरत असतो. म्हणून एकत्रीकरणातून विद्यार्थ्यांना जीवनाचं कौशल्य जीवन कौशल्यांचं शिक्षण आपल्याला देता येत असतं. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलेचं एकत्रीकरण करणं आवश्यक असतं किंवा आपण करत असतो. आता हे जे काही आत्ता आपण चर्चा केली का करावं एकत्रीकरण किंवा काय महत्त्वाचं आहे कशासाठी करावं या सगळ्या गोष्टींची आपण थोडक्यात ओळख करून घेतली, परंतु आता प्रश्न निर्माण होत की शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलेचं एकात्मीकरणसाठी कसं करावं किंवा त्यासाठी कोणते उपक्रम करावेत, कोणत्या ॲक्टिव्हिटीज घ्याव्यात, किंवा नाटक आणि कलेचं प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये कसं एकत्रीकरण करावं. आता जर आपण पाहिलं वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळे वर्ग आहेत, उदाहरणार्थ 5वी ते 8वीच्या वर्गांमध्ये अनेक टॉपिक आहेत, त्या टॉपिकमधून त्या आशयांमधून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण आपल्याला विकसित करायचे असते, एकाग्रता विकसित करायचा असतो, विश्वास जबाबदारी कल्पना शक्ती शब्दसंग्रह किंवा भाषेचा प्रभावी वापर यावर आधारित विविध प्रकारचे थिएटर्स असतील, नाटकं असतील, छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज असतील, गेम्स असतील, रोल प्लेज असतील किंवा सराव कृती असतील ह्या आपल्याला विकसित करता येतील आणि ते विद्यार्थ्यांसमोर किंवा विद्यार्थ्यांना सादर करायला आपण लावू शकतो. मग याच्यासाठी पद्धत कोणती वापरावी, तर त्यासाठी नाटकात वैयक्तिक आणि सामूहिक कार्य या दोन्हीचा समावेश केला पाहिजे. नाटकामुळे प्रत्येक मुलास वर्गात चालणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये भाग घेण्याची संधी मिळत असते आणि यातूनच कार्यपद्धती प्रामुख्याने कार्यशाळा स्वरूपातली घेतली पाहिजे. मग यासाठी वर्गामध्ये कार्यशाळा आयोजन करून या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेऊन आपण विद्यार्थ्यांचा किंवा शालेय अभ्यासक्रमामध्ये नाटक आणि कलेचा वापर आपण प्रत्यक्षात करून घेऊ शकतो. त्याचबरोबर कथांचे स्थानिक वाचन असेल किंवा अभिव्यक्तीसह कवितेचं पठन असेल. आता भाषांमध्ये आपल्याला वेगवेगळे कथा असतात कविता असतात, आता कथांचं स्थानिक वाचन म्हणजे वाचन करून घेणं आणि त्याच किंवा कवितांचं पठन करून घेणं यासाठी सुद्धा आपण नाटक आणि कलेचा वापर करू शकतो. मग यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, एक सुविधा देणारा म्हणजे तो प्रोव्हायडर असेल, त्याला सगळ्या गोष्टी पुरवून द्याव्या लागतील आणि त्याचबरोबर तो प्रेरक म्हणून काम करेल. मग कसं ते वाचन करावं कसं पठन करावं त्याने प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन देऊन सादर करून दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर 2-3 विद्यार्थ्यांना किंवा इतर विद्यार्थ्यांनाही त्याने सादर करायला लावलं पाहिजे. यातनं काय होतं, कथाही लर्न होते आणि त्याचं प्रत्यक्ष कृतीतून सादर केल्यामुळे ते विद्यार्थ्यांना अधिक समजायला मदत होणे. त्याच्यानंतर कथा सांगणे, वेगवेगळ्या स्टोऱ्याज असतील सोशल सायन्समध्ये हिस्ट्रीमध्ये कथा असेल किंवा गणितातला एखादा आशय असेल, तोच कथा स्वरूप जर विद्यार्थ्यांसमोर मांडला तर त्याचा वेगळा परिणाम विद्यार्थ्यांवरती होईल. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वतंत्र अशी कार्य दिली पाहिजे, संपर्क साधता येईल असे जे ते स्वतंत्रपणे किंवा गटांमध्ये घेतले आहेत, वेगवेगळ्या गटांमध्ये सांगून त्यांना माहिती गोळा करायला सांगणे, असे वेगवेगळी कार्य मेथडॉलॉजी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी असेल लय असेल क्लॅपर्स असतील किंवा इतर
स्थानिक सामग्रीचे मूलभूत ज्ञान असेल, नोट्स असतील इत्यादींच्या भिन्नतेसह मानवी ध्वनी तयार करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. मग यासाठी कार्यशाळा किंवा भाषाशाळांचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. त्यानंतर लघु नाटके असतील किंवा काही प्लेज असतील त्यांचं सादरीकरण करणे किंवा ते प्रत्यक्ष करणे यासाठी आपण प्रात्यक्षिक कार्य विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा लिहायला सांगू शकतो. किंवा स्थानिक थिएटर शो असतील, कार्यप्रदर्शनाला भेटी असतील, प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचं मूल्यांकन करणे आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आपण अनुभवल्या असतील त्यांचं कौतुक करणे या गोष्टीसुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतात. मग त्यामध्ये मेथोडॉलॉजी आपण वापरू शकतो, प्रत्यक्ष भेटी देणे, प्रत्यक्ष नाटक पाहणे, वेगवेगळ्या कलाकृतींचं निरीक्षण करणे आणि त्यांचं मूल्यमापन करणे यातनं आपल्याला या गोष्टी विकसित करता येऊ शकतात. अशा जे काही आशय असतील आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या पाठ्यपुस्तकाच्या आशयानुसार आपण एखादी ॲक्टिव्हिटी विकसित करून आणि त्याला आवश्यक असले मेथोडॉलॉजी विचारात घेऊन नाटक आणि कलेचं प्रत्यक्ष अभ्यासक्रमामध्ये एकात्मीकरण किंवा एकत्रीकरण आपण करू शकतो. आता हे झालं 5 ते 8 वर्गांमध्ये. आता 9वी 10वीच्या वर्गांमध्ये आता हे विद्यार्थी थोडे मोठे असतात म्हणून काही वेगळ्या ॲक्टिव्हिटी यांच्यासाठी आपल्याला घेता येऊ शकतो. जसं देहबोली असते म्हणजे आपण बॉडी लँग्वेज आपण ज्याला म्हणतो, मग ह्यामध्ये मानवी जीवनाच्या ज्या काही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वापरल्या गेलेल्या किंवा जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी निगडीत असतील किंवा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित असेल अशा वेगवेगळ्या हावभाव, पवित्रांचं निरीक्षण, आकलन इत्यादी असं स्पष्टपणे विशिष्टपणे देहबोलीचा वापर आपल्याला या ठिकाणी करता आला पाहिजे. मग यासाठी मग ही बॉडी लँग्वेज जर विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायची असेल तर त्यासाठी कार्यशाळा वर्कशॉप आयोजन करणे, त्यामध्ये प्रत्यक्ष यांचा सहभाग घेणे आणि सहभागातून त्यांच्यामध्ये ही बॉडी लँग्वेज डेव्हलप करणे या गोष्टी आपल्याला अपेक्षित होऊ शकतात किंवा करता येऊ शकतात. त्याचबरोबर एखादा आवाज आणि कथनाचं असेल, कसा कथन कसं केलं पाहिजे, कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीचा आवाज आपला असला पाहिजे, म्हणजे व्हॉइस असेल किंवा प्रोजेक्शन असेल किंवा अभिव्यक्ती असेल यासाठीचे वेगवेगळे सराव आपल्याला करता येऊ शकतात. जसं इंग्रजी, हिंदी किंवा मातृभाषा असेल मराठी इत्यादी भाषांमधील ग्रंथांमधून जे काही वेगवेगळे कम्युनिकेशन असतील, संभाषण असतील, त्या संदर्भातले क्रियाकलाप म्हणजे प्रत्यक्ष संभाषण वेगवेगळ्या अभिव्यक्त्यांसह सादर करणे इत्यादी गोष्टी आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतात. मग जसं भारतीय अभिजात लोकसाहित्यांमध्ये मनोरंजक अशा बातम्या असतील, कथा असतील, पारंपरिक प्रकारची कथा असेल किंवा इत्यादी गोष्टी सांगण्याचं आपल्याला कशी सांगावी, कशा प्रकारचा आवाज असला पाहिजे, कशा प्रकारे कथन असला पाहिजे याचं प्रत्यक्ष आपल्याला सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये या सगळी कौशल्य आपल्याला विकसित करता येऊ शकतात. मग यासाठी आपण वेगवेगळे गटकार्य घेणं, समवयस्क शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गटां या गोष्टींची तयारी करायला लावणे आणि ती प्रत्यक्ष सादर करायला लावणे अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतात. मग अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेऊन प्रत्यक्ष नाटक आणि कलेचा शिक्षणामध्ये त्याचा समावेश करून, इंटिग्रेशन करून आपण विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचं किंवा जे काही जीवन कौशल्य आहेत त्यांचा विकास आपल्याला सहज साधता येऊ शकतो. त्या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात नाटक आणि कलेचं हे अनन्य साधारण महत्त्व आहे. हे जे काही प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर सादर केलेलं आहे त्यासाठी या पुस्तक आणि वेगवेगळ्या वेबसाईटचं माहितीकडनं माहिती आपण उपलब्ध केलेली आहे, संदर्भ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा यांना व्हिजिट देऊन अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.